जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद ज्ञानतिमिराय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवाणी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदी गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आज सकाळी आपण निमाईच्या बालपणावर चर्चा केली। बालावस्थेत आपण बघत होतो की कशा प्रकारे येण्याच्या क्षणापासून निमाईंनी हरिनाम संकीर्तन या आंदोलनाला पुढाकार दिला। कीर्तनीय सदाहरी या तत्वाला जन्माच्या पहिल्या क्षणापासून खोड्या करताना आणि प्रत्येक क्षणोक्षणी सर्व भक्तांकडून हरिनाम कसं करून घ्यायचं हे निमाईला बरोबर लक्षात होतं आणि सगळ्यांकडून हरिनाम करून घेतलं त्यांनी। अशा प्रकारे निमाई हळूहळू मोठे झाले आणि एक असा खूप शुभ पवित्र दिवस बघून त्यांच्या वडिलांनी त्यांना लिखाण आणि वाचन शिकवण्यासाठी एक दिवस निवडला। तर याला म्हणतात हाते खडी, मराठीमध्ये आपण खडू म्हणतो, हाते खडी, हातामध्ये त्यांनी खडू न्यायचे, ते खूप मोठा कार्यक्रम आहे तो। तर त्या दिवशी पहिलं अक्षर बाळाला लिहून घ्यायचं, त्याला शिकवायचं पहिलं अक्षर। तर एक खूप छान दिवस निवडला आणि त्या दिवशी निमाईला शिकवलं। तर 2 दिवसामध्ये निमाईला सर्व 12 खडी आली आणि जे जोड अक्षर असतात साधारणपणे सुरुवातीला ते खूप कठीण जातात, जसं कृष्ण याच्यामध्ये ष आणि ण हे जोड अक्षर आहेत, तर ते पण निमाई पटकन शिकले आणि हे जोड अक्षर पण 2 दिवसात शिकून पहिले जे शब्द निमाईने लिहिले ते होते राम कृष्ण मुरारी मुकुंद आणि वनमाली। तर सुरुवातीपासूनच श्री चैतन्य महाप्रभू हे श्रीकृष्णांचे नामस्मरण करतायत, दुसऱ्यांकडून बोलूनही घेत आहेत। तिथून पुढे काही दिवसांमध्ये त्यांना मुंडन करण्यात आलं आणि त्यांच्या कानांना पण, त्याला म्हणतात कर्णवेध, तर कानांना पण खडा टोचून आणि जे मुंडन करतात त्याला म्हणतात चुडाकरण। तर फक्त शिखा ठेवली आणि निमाईला बेसिकली ब्रह्मचारी आश्रम म्हणजे शिक्षणाचा आश्रम। तर जेव्हा लहान मुलगा हा ब्रह्मचारी अवस्थेमध्ये गुरुकुलात जातो तेव्हा तो एक विद्यार्थी अवस्थेत आहे हे कसं करणार, तर साधे कपडे आणि मुंडन आणि केवळ शिखा आणि हातामध्ये काही पुस्तकं, तर हे एका साधारण ब्रह्मचार्याचे लक्षण आहे। आपण बघतो वामनदेव पण या जगात जेव्हा आले होते तेव्हा साधारण कपडे, हातामध्ये एक कमंडलू होता, ब्रह्मचारी आश्रमात होते वामनदेव। तर तशा प्रकारे आणि अशा प्रकारे लिखाण जेव्हा सुरू झालं, तर आपण सकाळी चर्चा केली की जेव्हा त्यांच्यासमोर काही सोन्याचे नाणे चांदीचे नाणे ठेवले तेव्हा पण निमाईने पुस्तकांमध्ये जवळ गेले आणि त्या सर्व पुस्तकांमधून त्यांनी श्रीमद भागवत हे निवडलं। पण हट्टी खूप होते, तर हट्टी असल्याकारणाने कधी आकाशामध्ये खूप सुंदर पक्षी बघितला तर हट्ट करायची की मला तो पक्षी पाहिजे, तो पक्षी उडतो आहे तो चाललाय
त्याला कसं अडून देणार. तर जेव्हा असा पक्षी मिळत नव्हता तेव्हा अगदी आदळापट करून जमिनीवर झोपून हात पाय मारत मला तो पक्षी पाहिजे, मला तो पक्षी पाहिजे. आणि निमाईला जर पटवायचं असेल, जर निमाई दुखी असतील आणि त्याला जर सांत्वना द्यायची असेल तर काय करायला लागेल? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. केवळ या एका महामंत्राने निमाई शांत व्हायचे. कधी म्हणायचे मला सूर्य आणि चंद्र पाहिजे, तर तेव्हा पण त्या सर्व महिला होत्या ते हरे कृष्ण महामंत्र बोलून त्यांना सांत्वना करायचे. हे पण ऐकल्यासारखं वाटतंय का? श्रीकृष्ण पण यशोदा महिला म्हणतायत, तो आकाशामध्ये जो लोण्याचा गोळा दिसतोय ना तो मला पाहिजे. तर श्रीकृष्णांना लोणी आवडतं, तर चंद्राला बघून असं वाटायचं की हा लोण्याचा गोळा आहे. मग यशोदामाईंनी सांगितलं, तो लोण्याचा गोळा आहे खरा, पण बघतोयस का त्याच्यावर काही असे चिन्ह आहेत? तर हा लोण्याचा खूप मोठा स्वादिष्ट गोळा आहे, पण त्यावर का कोणास ठाऊक काही विषाचे शिंतोडे उरले म्हणून ते बघते तिथे डाग दिसतात बघ. तर मग श्रीकृष्ण थोडे शांत झाले, मग म्हणाले पण ते विष कुठून आलं तिकडे? मग यशोदामाई म्हणतात की समुद्र मंथन केलं होतं तुला मी एकदा गोष्ट सांगितली होती, त्यामध्ये थोडं विष निघालं होता आणि त्यातले काही थेंब तिथे पडले होते. म्हणले कोण होते ते समुद्र मंथनामध्ये? म्हणजे देवता आणि दानव होते. मग देवता कोण? मग ते सांगितलं. मग दानव कोण? हे सांगितलं. बरं मला एक सांग की तो इतका मोठा लोण्याचा गोळा आला कुठून? त्यासाठी किती दूध लागलं असेल? मग यशोदाबाई म्हणतात की हुशार आहे हा, की दुधातून लोणी म्हणतात तेवढं माहिती आहे. मग एवढं दूध निर्माण करायला गाई कुठून आल्या इतक्या? मग यशोदा म्हणजे लक्षात आलं अशा प्रकारे हे प्रश्नावली ही चालतच राहणार. मग म्हणाले ज्या परमेश्वराने गायी बनवल्यात त्या परमेश्वराने त्या गायींना अमाप दूध देण्याची पण शक्ती दिली आहे, तर तू याच्यावर विचार करू नको, ते परमेश्वराने केलं आहे. तर मग हे उत्तर दिल्यानंतर श्रीकृष्ण शांत झाले. तर तशाच प्रकारे इथे निमाई म्हणतात की मला चंद्र पाहिजे, मला सूर्य पाहिजे. आणि हे पण होतं जेव्हा नव्हते मिळत तेव्हा मग खूप आदळापट करायचे. मग तेव्हा पण परत एकदा हरे कृष्ण 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 हरे हरे. तर तुम्ही पण विचार करत असाल गेल्या 5 मिनिटांमध्ये 2-3 वेळा हरिनाम बोलून घेतले, तर जगन्नाथ मिश्रांच्या घरी किती हरिनाम होत असेल? सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक मंदिराचं वातावरणच तयार झालं होतं जगन्नाथ मिश्रांच्या घरी. पण एक असा दिवस आला, एक असा प्रसंग आहे ज्या दिवशी निमाई खूप हट्टी होते आणि खूप आदळापट पण करत होते, आणि त्या दिवशी हा हरिनामाचं जे औषध आहे ते नाही काम केलं. तो एकादशीचा दिवस होता आणि निमाई म्हणतात खूप असे रडारड करतायत, कोणाचं ऐकत नाही आहेत. आणि मग सगळ्यांनी परत एकदा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. महामंत्र बोलले पण यावेळेस या औषधाने काम नाही केलं. निमाई तरी अजून करत. मग सगळेजण आल्यामुळे निमाई तुला पाहिजे तरी काय ते तरी सांग. मग म्हणतात इथे काही अंतरावर ना 2 भाऊ राहतात, त्यांचं नाव आहे जगदीश पंडित आणि हिरण्य पंडित. म्हणतात आज एकादशीच्या दिवशी या श्रेष्ठ वैष्णवांनी श्रीकृष्णांना खूप छान भोग लावला आहे. तर एकादशीचा जो उपवास असतो हा जीवात्म्यांसाठी आहे, परमेश्वरासाठी नाही आहे. म्हणून एकादशीला काय खायचं काय नाही खायचं हे जे नियम आहेत हे आपल्यासाठी आहेत, परमेश्वरासाठी नाही आहेत. तर हे निमाई म्हणतात की त्यांनी तिथे अन्नाचा भोग लावला आहे, वरईचा नाही. तर म्हणतात मला तो भोग पाहिजे. तर शचीदेवी तिथेच उभे होते. शचीदेवी म्हणतात निमाई वेदांमध्ये काय लिहिलं आहे, एकादशीच्या दिवशी आपण अन्न नाही खाऊ शकत, परमेश्वर खाऊ शकतात. निमाई म्हणाले मला आजच्या आज आत्ताच्या आत्ता तो महाप्रसाद पाहिजे. मग बाकी सगळे म्हणतात की अहो हा ऐकत नाही आहे आणि रोजचं औषध पण काम नाही करत आहे, तर मग आता आपण बघूया विचारूया. आता हे निमाईला कसं माहिती की त्या 2 भक्तांनी त्या दिवशी श्रीकृष्णांना अन्नाचा भोग लावलाय, ते निमाईला माहिती आहे. मग तिथे गेले आणि हिरण्य पंडित आणि यांना सांगितलं की असं म्हणतायत आमच्या घरी निमाई. तर ते म्हणाले अच्छा आम्ही तर कोणाला बोललो पण नाही आहे, पण आज खरोखर आम्ही एकादशी म्हणून हरिवासर, तसा गुरुवार बुधवार तसा हरीचा वार कुठला आहे?
एकादशी. म्हणून आज हरी वासर धरून आम्ही परमेश्वराला खुश करण्यासाठी खूप वेगवेगळे व्यंजन बनवले आहेत, पण सगळे नॉन एकादशी अन्न. तर याला कसं माहिती, पण म्हणाले असं दिसतंय की निमाईच्या द्वारे नारायणच आम्हाला सांगतात, कारण इतका हुशार आणि कोणाला माहीत नसतं कसं माहिती आला. मग त्यांनी तो नॉन एकादशी अन्न महाप्रसाद विष्णूचा दिला आणि शची मातेच्या इच्छेविरुद्ध निमाईनी त्या सर्व व्यंजनातून थोडं थोडं चाखलं, सर्व तो महाप्रसाद नाही खाल्ला. आणि म्हणाले या दोघांनी श्रेष्ठ वैष्णवांनी परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी खूप छान आज व्यंजन बनवले आणि खूप छान भोग लावलाय. आता तुम्हा सर्वांसाठी प्रश्न आहे, उत्तर द्यायची गरज नाही पण एक विचार करण्यासाठी, की आपल्या घरी आपण जेव्हा काही व्यंजन बनवतो तर ते आपण परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी बनवतो की आपल्या प्रसन्नतेसाठी बनवतो. मी आधी सांगितलं होतं, उत्तर देऊ नका. तर अनेक वेळा आपल्याला जो पदार्थ आवडतो तो आपण बनवतो आणि नक्कीच वैष्णव असल्या कारणाने भगवंतांना भोग लावतो आणि नंतर आनंदाने तो स्वीकार करतो. पण हे वैष्णव कसे आहेत बघा, त्यांना माहिती आहे की एकादशीच्या दिवशी आपण ते खाऊ शकत नाही, पण परमेश्वराचा तो दिवस आहे. जसं जन्माष्टमीच्या दिवशी आपला उपवास आहे रात्रीपर्यंत, पण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा वाढदिवस आहे. तर आपल्या घरी कोणाचा वाढदिवस होतो, आपण किती व्यंजन म्हणतो. तर आपल्या घरी जन्माष्टमीच्या दिवशी आपला उपवास असताना, निर्जला असताना, आपण श्री राधाकृष्ण यांच्यासाठी कसे व्यंजन बनवायला पाहिजेत, कसे पक्वान्न बनवायला पाहिजेत, आणि त्या दिवशीची जी आपली जी पाककला असेल ती किती पवित्र पाककला असेल. का? कारण त्यातला एकही पदार्थ आपण खाणार नाही आहे. मग तो जो आपण भोग बनवला आहे तो ॲक्च्युली खरोखर केवळ परमेश्वरासाठी बनवला आहे. तर अशा प्रकारे या दोन श्रेष्ठ वैष्णवांचं ती जी मानसिकता होती की भगवंतांच्या आनंदासाठी आपण भोग बनवूया, ते निमाईला माहिती होतं. आणि म्हणून निमाईने भूक मिटवण्यासाठी तो महाप्रसाद नाही खाल्ला, पण एवढ्या श्रेष्ठ वैष्णवांनी प्रेमाने जर परमेश्वराला काही अर्पण केलं आहे तर ते चाखून आपली आध्यात्मिक प्रगती होईल हे दर्शवण्यासाठी निमाईने असं केलं. तर म्हणून असं म्हणतात की आपण स्वयंपाक करतो आणि परमेश्वराला अर्पण करतो आणि गुरुशिष्य परंपरेद्वारे करतो, नक्कीच परमेश्वर त्याला स्वीकार करतात. पण जे भक्त तो स्वयंपाक करतायत त्यांची चेतना पण खूप महत्त्वाची आहे. तर समजा आपल्याला कुठल्या संन्यासीनी स्वयंपाक केलेला महाप्रसाद मिळाला तर कदाचित तो जो पदार्थ असेल तो साधारण पदार्थ असेल. तर साधारण पदार्थ म्हणजे पिठलं भात. तर एखाद्या संन्यासीनी समजा स्वयंपाक करून आपल्याला पिठलं भात दिलं आणि समजा दुसऱ्या कोणी व्यक्तीनी बनवलं असेल, कोणी ब्रह्मचारी असतील, कोणी गृहस्थ असतील, आणि त्यांनी खूप छान स्पेशल काहीतरी बनवलं असेल, पण आपली आध्यात्मिक प्रगती त्या संन्यासाच्या द्वारे तयार केलेल्या पिठलं भाताने जास्ती होणार. का बरं? कारण त्या संन्यासाची समर्पणाची चेतना आहे. साधारण स्वयंपाक हा मसाल्यांनुसार बनतो, मीठा अनुसार बनतो, त्या भाजीमध्ये त्या पालेभाजीमध्ये जी चव आहे त्यानुसार बनतो. पण जेव्हा शुद्ध भक्त, जितके आपण शुद्ध असू तेवढी आपली चेतना त्या पहिल्या क्षणापासून स्वयंपाक करताना हे श्रीकृष्णांसाठी बनवतो, हे श्रीकृष्णांसाठी बनवतोय. तर हे निमाई आपल्या सर्वांना शिकवत आहेत की स्वयंपाक हा केवळ चवीसाठी नसतो बनवायचा, तर स्वयंपाक परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी बनवायचा. या लीलेतून निमाईने आपल्याला ही गोष्ट शिकवली. निमाई जशा प्रकारे मी सांगितलं खूप हट्टी आहेत, तर आपल्या मित्रांसोबत एक ग्रुप बनवला होता त्यांनी, आणि गावामध्ये दुसऱ्या शाळांमध्ये दुसऱ्या कॉलेजमध्ये दुसरे पण ग्रुप होते. तर कधीही जाऊन हा निमाईचा जो ग्रुप आहे हा दुसऱ्या ग्रुपशी भेटायचा आणि म्हणायचा तुला काय येतं वादविवाद. तर आज क्रिकेटला फुटबॉलला जितकं महत्त्व आहे तितकं 500 वर्ष आधी नवद्वीपमध्ये मी हुशार किती आहे आणि कुठल्याही विषयावर मी किती वादविवाद करू शकतो याला महत्त्व होता. आजकाल ऑलिम्पिक्स असतं ना, तर ऑलिम्पिक्समध्ये वेगवेगळे शारीरिक खेळ असतात, तसं त्यावेळेस वादविवादाचं ऑलिम्पिक्स व्हायचा कुठल्या कुठल्या विषयावर, कधी भौतिक विषय असायचे, कधी आध्यात्मिक विषय असायचे. पण किती हुशार तुम्ही, कशाप्रकारे तुमचे मुद्दे मांडताय याला खूप महत्त्व होतं तेव्हा. तर निमाई कोणालाही जाऊन सांगायचे काय तुला काय माहिती आहे, मग ते काहीतरी बोलायचे, मग निमाई काहीतरी बोलायचे, असं करत एकही अशी वादविवादाची स्पर्धा नव्हती ज्याच्यामध्ये निमाई नाही जिंकले. प्रत्येकाशी वाद करताना नेहमी निमाई जिंकायचे, अत्यंत हुशार. अशा प्रकारे
वेगवेगळ्या मुलांना हरवून पूर्ण नवद्वीपमध्ये ही खबर पसरली की हा जो निमाई आहे ना खूप हुशार आहे, याच्यासोबत वादविवाद करायचा नाही, हा नेहमी जिंकतो. अशा प्रकारे वादविवादामध्ये प्रावीण्य मिळवून निमाई काय करायचे, दुपारी शाळा वगैरे सुटली की गंगे नदीमध्ये सगळ्या मित्रांसोबत छान आंघोळ करायचे आणि आंघोळ करताना खूप खोड्या काढायचे. तर काय काय करायचे, तर तेव्हा जे काही ब्राह्मण होते कधी काही पूजा करण्यासाठी किंवा स्वतःचं शुद्धीकरण करण्यासाठी गंगे नदीमध्ये जेव्हा स्नान करायचे तेव्हा त्यांना काय काय करायचे निमाई, तर हे सगळे ब्राह्मण नंतर जाऊन निमाईच्या वडिलांना जाऊन कंप्लेंट करतात की तुमचा मुलगा हुशार खूप आहे आणि काही काळापर्यंत असं आम्ही ऐकलं होतं की सद्गुणी आहे की हरी नावच बोलतो, पण आता हळूहळू परिवर्तन होत चाललंय, एक अहंकाराची भावना येते, एक गर्वाची भावना पण आम्हाला दिसते, तर तुमचा मुलगा काय काय करतो, म्हणतो मी त्या दिवशी गंगे नदीमध्ये उभे राहून जप करत होतो तर त्यांनी येऊन मला माझा जप मोडला. तर दुसरे एक ब्राह्मण येऊन म्हणतात माझ्या चेहऱ्यावर मी जप करत असताना पाणी मारलं जोरात, तर गंगेमध्ये पाणी जोरात जर मारलं तर कळत नाही काय चाललंय. दुसरे व्यक्ती म्हणतात मी गंगे नदीच्या काठावर शिवलिंग ठेवला होता आणि त्याची पूजा करत होतो, दोन क्षणांसाठी दुसरीकडे कुठेतरी बघितलं तर तुमचा निवाई येऊन तो शिवलिंग घेऊन पळून गेला, तर त्याला सांगा काहीतरी. दुसरे एक ब्राह्मण म्हणतात मी माझी चादर उत्तरी काही काळासाठी बाजूला ठेवली होती, ऊन वाढत गेलं तर ती उत्तरी अंगावर घ्यायला गेलो तर ती उत्तरी घेऊन पळून गेलं. कोणी दुसरे ब्राह्मण म्हणतात विष्णूंच्या पूजेसाठी मी तिथे काही फूल काही पुष्प काही धूप दीप अशा काही काही गोष्टी ठेवल्या होत्या, चंदन ठेवलं होतं आणि विष्णूंचा फोटो ठेवला होता किंवा चित्र ठेवलं होतं आणि निमाईने काय केलं, ती पूजा आराधना करण्यापूर्वी मी आंघोळीसाठी गेलो तर तेवढ्या काळामध्ये निमाई आले त्या आसनावर बसले आणि त्यांनी ते सगळं चंदन स्वतःच्या शरीरावर लावलं, ते सगळ्या पुष्पांनी स्वतःला सुशोभीकरण केलं आणि नंतर त्या अवस्थेमध्ये त्या विष्णूंची पूजा पण केली परत. हे काय आम्हाला कळत नाही काय चाललंय. मग दुसरे ब्राह्मण म्हणतात मी गायत्री मंत्र जप करत होतो तेव्हा निमाई नदीत जाऊन खालून आले आणि माझे दोन्ही पाय खेचले आणि मी पडलो नदीमध्ये. दुसरे म्हणतात मी काही फुलं एकत्र केले होते आणि मंदिरामध्ये चाललो होतो तर माझ्या फुलांची टोपली त्यांनी गायब केली. दुसरे ब्राह्मण म्हणतात यांनी माझी भगवद्गीता चोरली. तर निमाई काय काय करतायत. मग दुसरे एक ब्राह्मण येऊन म्हणतात हे सगळी तक्रारी आहेत वेगवेगळ्या प्रकार. दुसरे म्हणतात की माझा एक लहानसा मुलगा आहे जो माझ्यासोबत मी नेहमी आंघोळीला घेऊन जातो गंगा नदीच्या पाण्यामध्ये, तर हा येतो आणि त्या मुलाच्या कानामध्ये गंगेचं पाणी ओततो तर याला खूप त्रास होतो, माझा मुलगा रडायला लागतो, बघा काहीतरी. दुसरा म्हणतो मी जेव्हा उभा होतो तेव्हा पोहत पोहत मागून आला, माझ्या खांद्यावर बसला आणि म्हणाला मी महेश आहे मी महेश आहे. अजून एक ब्राह्मण येऊन म्हणतात की मी जेव्हा पूजा करत होतो विष्णूंची तेव्हा शेजारी येऊन बसले आणि मी जो काही भोग अर्पण केला होता विष्णूंचा तो स्वतः त्यांनी खाल्ला. अजून एक ब्राह्मण येतात म्हणतात मी जेव्हा आंघोळ करून स्वच्छ होऊन बाहेर येतो तेव्हा ते नदीच्या काठावर जी रेती होती ती घेऊन माझ्या शरीरावर टाकतात आणि पुन्हा एकदा मला स्नान करायला लागतं. आणि दुसरे म्हणतात आता हे एकदम स्पेशल आहे, म्हणतात की मी माझे वस्त्र काढून ठेवले होते पुरुषांच्या बाजूला, पुरुष एका घाटावर स्नान करतात आणि महिला एका घाटावर करतात, तर म्हणतात मी माझे वस्त्र जिथे काढून ठेवले होते ते वस्त्र निमाई पळून घेऊन गेला आणि महिला ज्या घाटावर स्नान करत होती तिथे जाऊन ते वस्त्र ठेवले आणि महिलांनी वस्त्र काढून ठेवले होते महिलांच्या घाटावर, ते वस्त्र येऊन त्यांनी पुरुषांच्या घाटावर ठेवले, अशा प्रकारे दोघांची पूर्णपणे फजिती झाली, तर कृपया तुमच्या मुलाला काहीतरी शिकवा म्हणून. आणि हे जगन्नाथ मिश्रा सगळं ऐकतायत आणि जगन्नाथ मिश्रा म्हणतात माझा मुलगा एवढा गुणी होता आणि हे सगळं काय चाललंय, कोणाच्या संगतीचा परिणाम आहे. त्याच वेळेस काही काळाने काही मुली आल्या आणि शचीदेवींना भेटल्या आणि म्हटलं काय तुमचा निमाई काय त्यांनी धुमाकूळ केलाय काय केलंय, तर ते म्हणतात कधी आमचे कपडे चोरी करतात आणि थोडे उद्धटपणे आमच्याशी बोलतात, तर हे पण ऐकल्यासारखं वाटतंय का. श्रीकृष्ण तरुण गोपिकांचे कपडे चोरी करायचे आणि म्हणतात की समजा आम्ही रोखलं त्यांना थांबवलं तर म्हणतात आमच्याशी खूप भांडण करतात, मग शेवटी आम्हालाच वैताग येतो की आम्ही कोणाशी भांडतोय,
मांडण्याच्या कलेमध्ये खूप निपुण आहेत. म्हणतात आम्ही शंकरजींच्या पूजेसाठी उमा पार्वतीच्या पूजेसाठी जेव्हा काही फुलं वगैरे आणतो तर ते फुलं हे चोरी करून घेऊन जातात. दुसरी मुलगी म्हणते की आम्ही जेव्हा स्नान करून येतो तेव्हा आमच्यावर रेती उडवतात, आणि रेती उडवताना त्यांच्या आजूबाजूला त्यांचे खूप मस्करी करणारे मित्रही असतात आणि ते आमच्यावर हसतात, तर ते आम्हाला खूप वाईट वाटतात. दुसरे म्हणतात दिमाई कधी कधी मागून येतात आणि आमच्या कानामध्ये जोर जोरात ओरडतात. दुसरी एक मुलगी म्हणते एक दिवशी निमाई माझ्यासमोर आला आणि आंघोळ करून मी बाहेर आली तेव्हा माझ्या चेहऱ्यावर त्यांनी गंगे नदीचं पाणी पिचकारी केली. कोणी एक मुलगी म्हणते एक ओकड, बंगाली भाषेमध्ये काय आता मला मराठी भाषेत माहिती नाही, पण ओकडचे बियाणे असतात ज्यांनी खाद सुटते. तर निमाई अनेक वेळा मी जेव्हा जात असते तेव्हा माझ्या केसांमध्ये ते ओकडचे बिया टाकतात आणि ज्यांनी माझ्या केसांमध्ये पूर्ण खाद सुटते तर थोडं काहीतरी सांगा निमाईला. कोणी म्हणतात एकदा निमाई माझ्याजवळ आली आणि म्हणाले मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. दुसरी एक मुलगी म्हणते की हे जे त्याचे जे काही व्यवहार आहेत हे एका ब्राह्मणाच्या मुलाला शोभतात. कधी कधी त्याचे व्यवहार बघून आम्हाला असं वाटतं की या प्रांताचा जर कोणी राजकुमार असता, राजाचा मुलगा असता, तर तो असा वागला असता, आणि तुमचा मुलगा कुठल्या तरी राजाचा मुलगासारखाच वागतो. खरं सांगू का, आम्ही शास्त्रांमध्ये नंद महाराजांच्या सुपुत्राबद्दल जे काही ऐकलंय ते सगळं आम्हाला निमाईमध्ये दिसतं आहे, तर थोडं काहीतरी सांगा तुम्ही मुलाला. तर हे दोन गट ब्राह्मण लोक आणि या मुली शचीदेवी आणि जगन्नाथ मिश्राला सांगून गेले तेव्हा दोघं विचार केले सगळं काय काय ऐकतोय आपण, घरी असा एकदम छान वागणारा हा निमाई बाहेर काय काय करतोय. तर तेव्हा जगन्नाथ मिश्र म्हणतात आज मी याला चांगला धडा शिकवतो. तर काठी घेऊन तयार होतात आणि त्यांनी काय सांगितलं हे सगळं कुठे होत आहे, गंगे नदीच्या तटावर होत आहे. आणि कधी होत आहे, दुपारी शाळा जेव्हा संपते तेव्हा मध्यान्न तेव्हा होत आहे. तर त्या दिवशी पण शाळा संपल्याची जेव्हा वेळ होते तेव्हा जगन्नाथ मिश्रा गंगे नदीच्या काठावर जातात एक छडी घेऊन आणि सांगतात आज निमाईला मी अद्दल घडवतो. आता निमाई हे परमात्मा आहे, तर निमाईला त्या दिवशी लक्षात येतं आज आपली खैर नाही. तर निमाई आपल्या सगळ्या मित्रांना सांगतात छान त्या दिवशी पण स्नान करतात, काही खोड्यान वगैरे नाही करत, पटकन छान स्नान वगैरे करून बाहेर येतात. आणि मित्रांना सांगतात कदाचित माझे वडील येतील आता, आणि माझे वडील आल्यावर वडील विचारतील की निमाई कुठे आहे, तेव्हा सांगा की निमाई आज आमच्यासोबत आलाच नाही आहे. शाळेतून परस्पर निमाई स्नान करण्यासाठी न येता घरी गेलाय. आणि खरोखर दुसऱ्या रस्त्याने निमाईचे वडील जगन्नाथ मिश्रा तिथपर्यंत पोहोचतात आणि निमाई कुठे आहे. निमाई स्नान केल्यानंतर ओलं असतं ना शरीर, पण निमाईनी काहीतरी करून स्वतःचं शरीर कोरडं केलं आणि शरीरावर स्नान केल्यानंतर शरीर स्वच्छ होतं साधारणपणे. तर गावामध्ये जेव्हा कोणी चालेल शाळेला जाईल शाळेतून येईल तर धूळ उडते थोडी, आणि निमाईचं खूप असं शुभ्र शरीर होतं तर त्याच्यावर धुळीचे कण पटकन दिसायचे. तर निमाईनी काय केलं की स्नान केल्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर पण संपूर्ण शरीरावर धुळीचे कण होते, हातामध्ये काही पुस्तकं होते, आणि लिखाण काम केल्यानंतर शाई असते तर तेव्हा शाई अशी बुडवून लिहायचे ना लेखणी, तर त्या शाई लिहिताना शाईचे काही थेंब त्यांच्या शरीरावर उडायचे. तर त्या दिवशी निमाई जेव्हा घरी पोहोचले तेव्हा धुळीने माखलेले होते आणि शरीरावर कुठे कुठे शाईचे डाग होते आणि कपडे आणि पुस्तकं पूर्णपणे कोरडे होते. आता हा एक प्रश्न आहे खूप मोठा की हे असं कसं झालं, कारण ह्याचं होण्याची अजिबात शक्यता नव्हती कारण गंगे नदीमध्ये स्नान करून होते, पण निमाईने ते पूर्ण अरेंजमेंट केले नियोजन केलं आणि निमाई घरी पोहोचले. आणि जगन्नाथ मिश्रा तिथे जाऊन विचारत आहेत की निमाई कुठे आहे, मग त्यांनी सांगितलं निमाई आलंच नाही इकडे, निमाई तर आज घरी गेलं आहे. जगन्नाथ मिश्रा म्हणतात मग हे सगळे एवढे सगळे ब्राह्मण यांनी जिथे कंप्लेंट केली आणि एवढ्या सगळ्या मुलींनी कंप्लेंट केली ती काय होती, ते खरं असणार आणि निमाई काहीतरी खोडकर केलं असणार. मग जगन्नाथ मिश्रा तिथे घरी पोहोचतात, तिथे बघतात ते ह्याचे कपडे पूर्ण कोरडे आणि शाईचे डाग आणि धूळ पण आहे, म्हणजे हा स्नान करायला गेलाच नाही आहे. आणि निमाईने पण काय केलं, जसे जगन्नाथ मिश्रा घरी पोचले तसे एकदम त्यांना आलिंगन करण्यासाठी पळत गेले आणि त्यांच्या हातावर उडी मारली त्यांनी. तर तो जो एक निमाईला आलिंगन करण्याचा जो आनंद होता त्या आनंदामध्ये जगन्नाथ मिश्रा सगळं काही विसरले आणि निमाईने त्या दिवशी फसवलं.
आणि निमाई मग म्हणतात की तुम्ही कुठे गेले होते, म्हणजे नाही आमच्याकडे तुझ्याबद्दल तक्रारी आल्या खूप आणि म्हणून मी शोधायला गेलो होतो. ॲक्च्युली मी कधीच काही करत नाही, मला काय वाटतंय माझे जे मित्र आहेत ना ते थोडे खोडकर आहेत असं ऐकलंय मी, तर माझ्या मित्रांनी काहीतरी केलं असेल ते शक्य आहे. आता मित्रांना सांगून आले होते की मी चाललो आहे आणि वडिलांना सांगू नका, तर मित्रांसमोर जगन्नाथ मिश्राला फसवलं आणि आता जगन्नाथ मिश्रासमोर त्या चांगल्या त्यांच्या सहकारी मित्रांना फसवत आहेत. तर म्हणतात कदाचित माझ्या मित्रांनी तसं काही केलं असेल आणि या सर्व मुलींना कदाचित माझ्यावर राग असेल म्हणून माझं नाव पुढे करतात, पण मी कधीही असं काहीही करत नाही, तुम्ही अजिबात त्याच्यावर काही माझ्यावर संशय करू नका. आणि असं करून जगन्नाथ मिश्रा विचार करतात हे इतके लोक कसं काही खोटं बोलतील, शक्य नाही. पण निमाई ज्या प्रकारे हसत आहेत, निमाई ज्या प्रकारे त्यांना आलिंगन देत आहेत, तर पूर्णपणे हे विसरले. आणि निमाई मग नंतर म्हणतात आई थोडं तेल देशील का मला, मग शचीदेवी म्हणतात का बरं, म्हणतो थोडं शरीरावर तेल लावतो कारण गंगे नदीमध्ये स्नान करूया पाहिजे ना. तर आता स्नान कधी करतोय मी, आत्ता करतोय. स्नान करायला मी कधी जात नाही शाळेतून, परस्पर शाळेतून एकदम छान मुलासारखं मी घरी येतो आणि शाळेमध्ये अभ्यास करतो आणि शाळेमध्ये अजून काहीही करत नाही आणि आता गंगे नदीला चाललोय मी स्नान करण्यासाठी, तर त्यासाठी मला तेल देशील का शरीराला लावायला. तर अशा प्रकारे निमाईने त्या दिवशी आई आणि वडिलांना खोटं बोललंय आणि निमाई मग थोडं तेल घेऊन स्नान करायला गेले. आणि तेव्हा जगन्नाथ मिश्रा आणि शशीदेवी विचार करतायत की इतके लोक खोटं बोलू शकतात का, पण स्वतःचीच स्वतःला सांत्वना घालतायत की पण निमाई पण चांगला मुलगा आहे नाही, तो पण कधी खोटं नाही बोलणार. मग अशा या दोन, हे पण खरं बोलतायत हे पण खरं बोलतायत, तर कोणाचं खरं खरं हे माहिती नाही. तर म्हणतात कदाचित आपल्या घरी खोडकर श्रीकृष्णांनी जन्म घेतलाय, कदाचित हे निमाई खरोखर खोटं बोलणारे आहेत पण मनाने साफ वाटतात. मग खोटं कसं काय बोलतायत, तर म्हणजे कधी कधी श्रीकृष्ण पण असे होते मनाचे साफ होते, पण कधी कधी यशोदामाईला खोटं बोलायचे की तू माती खाल्लीस का, नाही मी नाही खाल्ली, तू लोणी चोरतोस का, नाही मी नाही चोरत. अरे इतर लोक तर म्हणतातच आहेत पण बलराम पण म्हणतात, मग बलराम पण खोटं आहे. तर बलरामाचा पूर्ण वृंदावनामध्ये एक नाव होतं की बलराम सारखे खरं बोलणारे आणि सज्जन व्यक्ती कोणी नाही. तर म्हणून यशोदाबाई म्हणतात बाकी मुलांनी किती खोटं बोललं तरी चालेल, पण बलराम म्हणतात की तू लोणी चोरतोस आणि तू आज माती खाल्लंयस. तर त्या दिवशी श्रीकृष्ण म्हणतात बलराम पण खोटे, यशोदा म्हणतात नाही बलराम खोटा नसून तू तोंड उघडा दे, आणि तोंड उघडलं तर खरोखर मग त्यांनी ब्रह्मांड दाखवलं. तर अशा प्रकारे निमाई पण काही प्रमाणात खोटं बोलतायत आणि आपल्या आई वडिलांना गमती जमतीने फसवायचा प्रयत्न करतायत. मग जेव्हा त्या स्नान करायला गेले तेव्हा मग विश्वंभर तिथे पोचले आणि त्यांचे मित्र म्हणतायत तू खूप हुशार आहेस, आज तुझी चांगली धुलाई होणार होती आणि कसं काय वाचलंस तू या धुलाईतून, तू एकदम हुशार आहेस, इथे काय बोलायचं तिथे काय बोलायचं बरोबर शिकलास आणि वाचलास. अशा प्रकारे अनेक दिवस निघून गेले आणि निमाई कोणाही समोर झुकणारा कधीच नव्हता, कोणाही समोर झुकणार नाही, नेहमी सगळ्यांना हरवणार. पण जसं श्रीकृष्णांच्या उपस्थितीमध्ये बलरामाचं एक विशेष नाव होतं जसं मी सांगितलं, तसं नवद्वीपमध्ये पण निमाईचे जे मोठे भाऊ आहेत त्यांचं नाव आहे विश्वरूप, तर विश्वरूप हे इतके नम्र आणि इतके खरं बोलणारे होते की जो निमाई आई वडिलांना पण खोटं बोलायचा आणि सगळ्यांसमोर फसवणूक करायचा तो विश्वरूपासमोर कधी फसवणूक केली, विश्वरूपासमोर नेहमी नम्र राहायचा. तर विश्वरूप हे अनेक वेळा शास्त्र वाचन करायचे, जरी लहान मुलगा होता तरी पण शास्त्र वाचन करायचे आणि भक्ती मार्गाला प्राधान्य द्यायचे. तर आपण आज सकाळी जेव्हा चर्चा करत होतो की अद्वैत आचार्य श्रीवास पंडित हे नेहमी विचार करायचे की नवद्वीपमध्ये कोणी व्यक्ती नाही आहे जो भागवत आणि भगवद्गीता वाचेल आणि त्यातून भक्तीची शिकवण देईल, बाकी काही शिकवण नाही देणार. तर विश्वरूप लहानपणापासून ती शिकवण द्यायचा. तर म्हणून विश्वरूप पण काय करायचं, स्नान करायचं सकाळी सकाळी आणि स्नान केल्यानंतर मध्ये शाळेत जाण्याऐवजी या सगळ्या वैष्णवांकडे जायचा. तर अद्वैत आचार्यांच्या घरी हे सगळे वैष्णव एकत्रित व्हायचे आणि गीता आणि भागवतावर चर्चा व्हायची. तर तो छोटा मुलगा विश्वरूप, त्याला शाळेत जाण्यात रस नाही पण गीता आणि भागवत ऐकण्यामध्ये रस होता,
तर लहानपणापासून विश्वरूप तिथे जायचा आणि आई शचीदेवी कधी कधी निमाईला सांगायची, अरे विश्वरूपाला जाऊन बोलव, थोडं काय जेवण वगैरे करेल की नाही. तर जेवणासाठी बोलवण्यासाठी एक दिवशी निमाईला पाठवलं. तर त्या दिवशी निमाई हे त्यांच्या गोड दिसणाऱ्या रूपात विश्वरूपाला बोलवण्यासाठी गेले. तशी चर्चा चालू होती भगवद्गीतेची आणि तेवढ्यात निमाई आपल्या घरून अद्वैत आचार्यांच्या घरी आले आणि म्हणाले, दादा आई बोलवते तुला. तर हे हा एक प्रसंग आहे जिथे निमाई कधी खोटं नाही बोलणार, बाकी सगळीकडे खोटं बोलतील. आणि या गीते आणि भागवतावर चर्चा चालू असताना सगळ्या वैष्णवांनी असं मागे वळून बघितलं, कोण आलाय. तर अद्वैत आचार्य जे भगवद्गीतेवर आणि भागवतावर विश्लेषण करत होते ते अवाक झाले, पुढे एकही शब्द बोलू शकले नाही. आणि ज्यांना ते विश्लेषण करत होते ते पण ऐकता ऐकता जेव्हा असे वळले मागे तेव्हा ते पण थक्क झाले आणि ते पण शांत झाले. कोणी काही बोलू शकलं नाही आणि कोणी काही ऐकू शकलं नाही. आणि विश्वरूप मग आपल्या लहान भावासोबत घरी निघून गेले. पण तरीही यांची जी चर्चा सुरू झाली होती ती तिथेच थांबली. मग हे सगळे विचार करत आहेत की आपल्याला कुठल्याही भौतिक गोष्टीचं आकर्षण नाही. आपण नेहमी एकत्र येऊन हरिनाम करतो, हरिकथा करतो. आज असं कसं झालं की हा लहान मुलगा आपल्या भावाला बोलवायला आला तेव्हा त्याचं ते सौंदर्य बघून, त्याची ती हाक ऐकून की दादा आई बोलवते, त्या शब्दांमध्ये काय गोडवा होता की मी आता कथा करू शकत नाही आणि तुम्ही सर्व कथा ऐकू शकत नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी घडलंय. तर तेव्हा अद्वैत आचार्य म्हणतात, कदाचित हा जो निमाई आहे ना याच्याप्रती एक मला एक विशेष आकर्षण वाटतंय. तर ज्या व्यक्तीबद्दल आपण चर्चा करतोय, ज्या व्यक्तीवर आपण विश्लेषण करतोय, ज्या व्यक्तीचं गुणगान करण्यामध्ये आपण आनंद शोधतोय, कदाचित हा मुलगा तोच होता. नाहीतर कुठल्या भौतिक मुलगा त्याच्या भौतिक सौंदर्याने आपल्याला कधी आकर्षित करू शकत नाही. तर अशा प्रकारे निमाईनी यांना पण एक दिवशी अशी एक थोडी झलक दिली. तर विश्वरूप हे नेहमी परमेश्वरावर मनन करायचे आणि एके दिवशी शची माता आणि त्यांच्या वडिलांनी असा विचार केला की विश्वरूप ना खूप या वैष्णवांसोबत जाऊन बसतो, शाळेत वगैरे जात नाही आणि थोडा थोडासा विरक्त होत चाललाय साधारण जगापासून. तर म्हणाले याचं लग्न करायला पाहिजे. तर त्या दिवशी घरामध्ये अशी चर्चा झाली की आपण विश्वरूपाचं लग्न करूया. आणि ती गोष्ट विश्वरूपाच्या कानावर जेव्हा पडली तेव्हा विश्वरूप म्हणाले की आता मी फसणार, मला लग्न नाही करायचं. त्या रात्री विश्वरूप कोणालाही न सांगता, अगदी अद्वैत आचार्य श्रीवास पंडित कोणालाही न सांगता, कुठल्याही वैष्णवाला न सांगता जंगलाकडे निघून गेले. तर त्या सकाळी मग शचीमाता बघते की विश्वरूप नाही आहे, जगन्नाथ मिश्रा म्हणतात विश्वरूप नाही आहे. तर दोघं पूर्णपणे कोसळले आणि रडू लागले, विश्वरूप कुठे गेला, विश्वरूप कुठे गेला. आणि म्हणतात की निमाई हा नेहमी आनंदी असायचे, सगळ्यांना पण आनंद देत आहेत खोड करून. त्या दिवशी निमाई पण भसा भसा रडले की माझा मोठा दादा घर सोडून निघून गेला. आणि नंतर विश्वरूप यांनी संन्यास स्वीकारला आणि त्यांचं नाव नंतर झालं शंकर अरण्य स्वामी. आणि हे जे विश्वरूप आहेत शंकर अरण्य स्वामी यांनी समाधी कुठे घेतली माहिती आहे कोणाला? आपले मधुर गौर प्रभू सांगतायत आपल्याला की त्यांनी पंढरपूर येथे समाधी घेतली. तर परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज जे तिथे प्रचार करतात आणि नेहमी तिथे त्यांच्या प्रत्येक प्रवचनामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये पंढरपुराबद्दल नेहमी काहीतरी सांगतात. तर त्यांनी एक ध्यास घेतला आहे की जुनी जुनी पुस्तकं वाचून कुठे काही संदर्भ लागतो आहे का, की श्री चैतन्य महाप्रभूंचे मोठे भाऊ विश्वरूप ज्यांनी पंढरपुरामध्ये संन्यास समाधी घेतली ती समाधी कुठे आहे, ती माहिती नाही कुठे आहे. पण फक्त एवढं माहिती आहे की पंढरपुरामध्ये समाधी घेतली शंकर अरण्य स्वामीने. तर आता त्यांनी विचार करतात तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांना पण थोडी विचारपूस करतात आणि तो एक त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे त्यांची समाधी शोधून काढण्याचा. तर अशा प्रकारे त्या दिवशी निमाई पण खूप रडले. निमाईला त्या दिवशी आई आणि वडिलांनी त्या काळात सांगितलं की निमाई तू कसंही असलास, कितीही खोडकर असलास, कितीही खोटं बोलणारा असलास, कितीही ब्राह्मणांना त्रास देणारा असलास, तरी पण तू आम्हाला खूप प्रिय आहेस. आता तू एक आश्वासन दे की तू संन्यास घेणार नाहीस.
आणि निमाईनी त्या दिवशी त्या प्रसंगी आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना त्यांनी आश्वासन दिले, एक शपथ दिली होती की माझ्या मोठ्या भावाने तुम्हाला सोडून संन्यास घेतला, पण मी तुम्हाला एक वचन देतो की मी कधी संन्यास नाही घेणार. आणि त्या निमाईच्या संन्यास न घेण्याच्या आश्वासनावर शचीमाता आणि जगन्नाथ मिश्रा संपूर्ण पुढचं आयुष्य जगू शकले. नाही तर शचीमाता आणि जगन्नाथ मिश्रा यांना जगणं असह्य झालं होतं. तर हे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे की निमाई हे श्रीकृष्ण आहेत. या रूपात श्रीकृष्ण या रूपामध्ये रासलीला खेळलेले आहेत सर्व गोपिकांसोबत. आणि ते श्रीकृष्ण जेव्हा निमाई बनून येत आहेत तेव्हा त्या निमाईच्या रूपात आई वडिलांना शपथ दिली आहे की मी कधी संन्यास नाही घेणार. त्या निमाईने पण एकेकाळी संन्यास घेतला. मग त्या संन्यास घेण्यामागे त्यांचं किती खोल उद्देश असेल, त्यांच्या मनामध्ये किती मोठा संघर्ष झाला असेल की मी आई वडिलांना शपथ दिली आहे मी संन्यास नाही घेणार, पण तरीही निमाईने संन्यास घेतला. मग त्या संन्यासाच्या पाठीमागे किती त्यांचे खोल विचार असतील. तर तो एक जो प्रसंग आहे तो सांगावासा वाटतो की निमाई 12 वर्षाचे असताना त्यांनी स्वतःची शाळा काढली आणि काही विद्यार्थ्यांना घेऊन संस्कृत भाषा शिकवायचे. तर एक दिवशी शिकवण झाल्यानंतर शांतपणे बसले होते आणि श्रीकृष्णांबद्दल विचार करत होते. तर श्रीकृष्णांबद्दल विचार करताना विचारतायत की श्रीकृष्णांचे सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहेत. ते म्हणाले गोपिका. तर मनात गोपिकांना आदर देण्यासाठी गोपिकांचं नामस्मरण करत होते. म्हणतात गोपी 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 अशा प्रकारे नामस्मरण करत होते. तर त्यांच्या विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी आला आणि म्हणाले अहो मास्तर, तुम्हाला माहिती नाही का की शास्त्रांमध्ये साधारण जीवात्म्याचं नामस्मरण करायला मनाई आहे. कुठल्याही साधारण व्यक्तीचं नामस्मरण नसतं करायचं. मनुष्य जीवनाचं ध्येय आहे विष्णूंचं नामस्मरण, परमेश्वराचं नामस्मरण. तर तुम्ही हे गोपी गोपी काय करताय. तर श्री चैतन्य महाप्रभू हे भक्त आहेत. आणि आज आपण चर्चा केली की परमेश्वरापेक्षा शक्ती संचारित करतात परमेश्वर आपल्या भक्तांमध्ये. तर त्या भावनेमध्ये श्री चैतन्य महाप्रभू विचार करतात की गोपिकांनी असं विलक्षण निस्वार्थी प्रेम कसं केलं असेल. असं नाही की ते परमेश्वराची भक्ती नाही करत आहेत, उलट परमेश्वराची भक्ती करणाऱ्या भक्तांची भक्ती करत आहेत. पण ते त्या लहान मुलाला कळलं नाही. तर तो लहान मुला येऊन आपल्या शिक्षकांना शिकवायला गेला. श्री चैतन्य महाप्रभूंना खूप वाईट वाटलं की गोपिका ज्या परमेश्वराला जिंकून आहेत, ज्या परमेश्वराला नियंत्रण करून आहेत, म्हणजे परमेश्वराला अधीन करून आहेत, त्या गोपिकांना हा लहानसा मुलगा 2 अक्षर काय शिकलाय संस्कृत भाषेचे, म्हणतोय तुम्ही साधारण जीवात्म्यांचं नामस्मरण नाही करायला पाहिजे. गोपिका साधारण आहेत. ज्या गोपिकांनी आपल्या प्रेमाने श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये एक श्लोक म्हणतात जसे तुम्ही मला शरण याल तशा प्रकारे मी तुम्हाला माझी कृपा देईन, ये यथा माम प्रपद्यन्ते. काही भक्तांसाठी हा श्लोक परमसत्य श्रीकृष्ण काही श्लोक बोललेत तो खोटा पडला. गोपिकांनी इतकं निस्वार्थी प्रेम केलं की श्रीकृष्ण भागवतामध्ये म्हणतात न पारये हम, मी तुमच्या प्रेमाची परतफेड करू शकत नाही. तर तुमचं प्रेम हेच तुमचं श्रेष्ठ स्थान आहे, तुमचं निर्मळ प्रेम हे तुमचं गौरव आहे. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, माझ्याकडे काही नाही आहे गोष्ट देण्यासाठी, तुमचा गौरव करण्यासाठी. तसं श्रीकृष्णांचे शब्द गोपिकांच्या प्रेमामध्ये जर कमी पडले, त्यांना प्रतिसाद देऊ शकले नाही. आणि हा लहानसा मुलगा 2 दिवस झाले शाळेमध्ये तो श्री चैतन्य महाप्रभूंना शिकवतोय की गोपिकांसारख्या साधारण जीवात्म्यांचं नामस्मरण नाही करायला पाहिजे, परमेश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे. विचार करा, एका भक्ताला एका दुसऱ्या भक्ताची निंदा जर होत असेल तर ते किती वाईट पडेल. तुम्ही ज्यांची निंदा करताय त्यांनी परमेश्वरासाठी काय केलं हे तुम्हाला माहिती आहे का? आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांचं श्रीकृष्णांशी काय नातं आहे ते आपल्याला माहिती आहे का? जर आपल्याला माहिती असेल की या भक्तांनी परमेश्वरासाठी काय केलं आहे तर आपण त्याच्याबद्दल कसं वागू, कसं बोलू? तर तमाल कृष्ण गोस्वामी महाराज आहेत. एकदा त्यांचा एक मूड होता, प्रभुपादांचे एक शिष्य आहेत तमाल कृष्ण गोस्वामी. त्यांचा मूड काय होता की
मायापूरला जेव्हा मीटिंगसाठी जायचे तेव्हा सकाळचा एक सेशन असतो मीटिंग्सचा, लंचपर्यंत, दुपारच्या जेवणापर्यंत, नंतर 2 तास सुट्टी असते आणि नंतर 4 ते 6 वगैरे संध्याकाळचा सेशन असतो. तर सकाळी 8 पासून 12 पर्यंत मीटिंग्स असतात, GBC मीटिंग्स. त्याच्यानंतर जो वेळ होता त्याच्यामध्ये गंगा स्नान करायचे आणि येऊन आपल्या सेवकाला, त्यांचा जो असिस्टंट होता त्याला सांगायचे खूप छान स्वयंपाक कर. आणि रोज कोणा ना कोणा एका गुरुबंधूला आपल्या घरी तिथे जेवायला बोलवायचे. तर एक दिवशी त्यांनी एका अमुक अमुक संन्यासाचं नाव घेतलं आणि त्या सेवकाला सांगितलं आज त्यांना घेऊन येतो प्रसादाला. तर आपल्या गुरुबंधूंना छान प्रसाद खाऊ घालण्यामध्ये त्यांना आनंद होता. तर खूप मोठे लीडर आहेत पण त्यांचा आनंद काय आहे, GBC मीटिंग्समध्ये निर्णय काय होतात त्याच्यावर त्यांचा भर नाही आहे, पण GBC मीटिंग झाल्यानंतर दुपारच्या जेवणाला आम्ही एक माझ्या गुरुबंधूंना खाऊ कसं घालतोय त्याच्यामध्ये त्यांचं जास्त रस आहे. ते एक दिवशी सेवकाला सांगितलं त्या महाराजांना घेऊन ये आजच्या जेवणाला. तर तेव्हा ते सेवक गेले त्या महाराजांना, त्यांनी विचारलं की तमालकृष्ण महाराज आज दुपारच्या जेवणाला बोलवत आहेत, ते म्हणाले नाही मला शक्य नाही होणार. ते सेवक परत आले. तर जेव्हा परत आले तेव्हा तमालकृष्ण महाराजांना म्हणतात सॉरी गुरु महाराज पण ते आज अवेलेबल नाही आहेत. तेव्हा तमालकृष्ण महाराज म्हणतात जर तुला हे माहीत असेल की मला त्या गुरुबंधूंसोबत प्रसाद घेण्याची किती तीव्र इच्छा आहे तर तू असं उत्तर मला देऊ शकला नाहीस. तुला माझी तीव्रता नाही माहिती आहे, माझ्या हृदयामध्ये त्या माझ्या गुरुबंधूसाठी काय आदर आहे तुला नाही माहिती आहे, तू समजू शकत नाहीस. म्हणून तू असा गेलास, गुरु महाराजांनी तुम्हाला स्वयंपाक जेवणासाठी बोलवले म्हणालास, ते म्हणाले की मी बिझी आहे मला बाकीचं काही काम आहे, ठीक आहे काय प्रॉब्लेम आहे, इथे येऊन मला सांगतोयस की नाही सॉरी ते महाराज अवेलेबल नाही आहे. पण माझ्या हृदयामध्ये त्यांच्यासाठी किती आदर आहे हे जाणून घे. मग तेव्हा त्या सेवकाला लक्षात आलं हे जेवणाचं नाही आहे, जेवण बहाणं आहे. दोन वैष्णवांना एकत्र बसून एकमेकांना आदर देण्यामध्ये जी प्रगती होते ती भागवत वाचनामध्ये नाही होत. म्हणून आज आपण सकाळी पण चर्चा केली 6 क्रिया आहेत ज्यांनी प्रेम वाढतं. त्याच्यामध्ये 1-2 क्रिया ज्या आहेत भुंकते भोजयते. भुंकते म्हणजे छान वैष्णवांनी जर आपल्याला घरी प्रसादासाठी बोलवलं असेल, आपल्याला भूक नसेल तरी आपण तिथे जायला पाहिजे, आणि शक्य नसेल त्याच्या पलीकडे जर ते वाढत आहेत प्रेमाने तर आपण ते स्वीकार करायला पाहिजे. तिथे आपण नाही 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 म्हणायला पाहिजे. जर कोणी प्रेमाने वाढत असेल तर आपण ते घ्यायला पाहिजे. आणि याची दुसरी बाजू आहे की जे वैष्णव आपल्याला प्रेम करतात आपलं कर्तव्य आहे की आपण घरी चांगला स्वयंपाक करून त्यांना घरी बोलवून त्यांना प्रेमाने खाऊ घालायला पाहिजे. तर केवळ वैष्णवांच्या घरी जाऊन प्रसाद स्वीकारल्याने आणि आपण कोणाच्या कोणाला तरी आपल्या घरी बोलवून त्यांना प्रसाद खाऊ घालण्यामध्ये आपल्या भक्तीमध्ये प्रेम निर्माण होतं, श्रीकृष्णांप्रती प्रेम निर्माण होतं. तर तमालकृष्ण महाराज म्हणत आहेत तुला माहिती नाही आहे की माझ्या मनामध्ये किती तीव्रता आहे. मग त्या सेवकाने जेव्हा ते ऐकलं तेव्हा पुन्हा एकदा त्या महाराजांकडे गेले आणि म्हणाले गुरु महाराजांनी आज प्रसादासाठी बोलवले. तर ते म्हणाले अरे नाही मला शक्य नाही. त्या सेवकाने त्या महाराजांचे पाय धरले. एकच माझी विनवणी आहे, एकच माझी विनंती आहे, तुमच्यासाठी स्वयंपाक केला आहे, महाप्रसाद आहे, कृपया नाही नका म्हणू. तर कोणी पाय धरल्यावर काय म्हणणार. पण प्रसादासाठी जेव्हा आपण कोणाला घरी बोलवतोय आपण खरोखर त्यामध्ये तीव्रता आहे का, आपण खरोखर पाय धरण्या इतपत त्यामध्ये इन्वॉल्व्ड आहे का की नाही. तुम्हाला यायचं आहे घरी प्रसादासाठी, तुम्ही वैष्णव आहात, तुमची कृपा पाहिजे, तुमचा संघ पाहिजे. तर अशा प्रकारे तमालकृष्ण महाराजांनी त्यावेळेस ते शिकवलं की आपण कशा भावनेने वैष्णवांना आपल्या घरी बोलवायला पाहिजे. तर तशाच प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू विचारत आहेत की तुम्हाला गोपिका ह्या साधारण महिला वाटत आहेत, पण गोपिकांचं श्रीकृष्णांवर किती प्रेम आहे आणि श्रीकृष्णांचं गोपिकांवर काय प्रेम आहे हे आपल्याला नाही माहिती. का बरं? कारण आपण परमात्मा नाही आहे. म्हणून कुठल्या वैष्णवाचं श्रीकृष्णांशी काय नातं हे आपल्याला माहिती नाही. तर श्री चैतन्य महाप्रभूंना इतका राग आला की श्री चैतन्य महाप्रभू जे साधारणपणे प्रेम अवतार आहेत, सकाळी पण आपण चर्चा केली त्याच्यावर, त्या श्री चैतन्य महाप्रभूंनी हातात एक काठी घेतली आणि त्या मुलामागे धावले आणि म्हणाले तू गोपिकांचा अनादर करतोयस, तू वैष्णवांचा अनादर करतोयस. आणि अशा प्रकारे त्या मुलामागे जेव्हा धावले तेव्हा तो मुलगा दूर कुठेतरी पळून गेला. आणि त्या मुलाने काय केलं असेल,
आपल्या सवंगड्यांना एकत्र केलं आणि म्हणाला की हा जगन्नाथ मिश्रांचा मुलगा निमाई. आता शिक्षक होते ते, एक विद्यार्थी शिक्षकाबद्दल असं बोलू शकतो का? नाही बोलू शकत. पण त्या दिवशी जेव्हा अनादर होतो ना तेव्हा मग आपण एकेरी बोलतो. तेव्हापर्यंत अहो होतं ते, आणि जेव्हा आता अनादर झाला, अनादर कशामुळे झाला? माझ्या मनासारखं नाही केलं म्हणून, तर मग आता एकेरी बोलतोय. तो जगन्नाथ मिश्रांचा मुलगा जो आपल्याला शिकवतोय, तर काय स्वतःला काय समजतो? त्याला शास्त्रांचं इतकं ज्ञान आहे का? आम्ही पण ब्राह्मण आहोत, आम्हाला पण वेदांमध्ये काय लिहिलंय ते माहिती आहे. आणि तुम्ही सगळे सांगा रे, परमेश्वराचं नामस्मरण करायला शिकवलंय की नाही वेदांमध्ये? साधारण व्यक्तीचं नामस्मरण करायला शिकवलंय? सगळेजण म्हणले हो हो बरोबर आहे, बरोबर आहे, वेदांमध्ये परमेश्वराचं नामस्मरण करायला शिकवलंय. हीच गोष्ट मी सांगितली त्याला, हीच गोष्ट सांगितली की श्रीकृष्णाचं नामस्मरण कर, गोपिकांचं नामस्मरण करू नको. आणि कसला उद्धट आहे तो, माझ्या मागे काठी घेऊन आला, आपण काहीतरी करायला पाहिजे. अशा प्रकारे या लहानशा मुलाने एक ग्रुप तयार केला आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या विरुद्ध त्यांच्या त्या भावना, ती वैष्णवता न ओळखता त्याच्या विरुद्ध त्यांनी एक ग्रुप बनवला. ही बातमी कोणीतरी जाऊन श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितली, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू खोल विचार करू लागले. म्हणाले, मी या जगामध्ये अवतार घेतला आहे, माझं परमेश्वराचं स्थान सोडून एका भक्ताचं स्थान घेतलं एका उद्देशाने, की या साधारण जनतेला भक्ती भावना शिकवेन, परमेश्वराला प्रेम करायला शिकवेन. आणि जेव्हा मी ते शिकवायला गेलो, श्रीकृष्णांच्या सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ भक्तांची जेव्हा महती गाण्यासाठी मी सुरुवात केली, त्याचा काय परिणाम झाला? की लोकांना वाटतंय की मी मूर्ख आहे, लोकांना वाटतंय की मी वेदांच्या विरुद्ध चाललो आहे. मी जे औषध द्यायला आलो, तर ते जे उपमा वापरतात, ते म्हणतात की कफ जेव्हा होतो शरीरामध्ये, तेव्हा पिप्पलिका नावाचं एक औषध असतं आयुर्वेदामध्ये, तर ते पिप्पलिका खाऊन कफ कमी व्हायला पाहिजे. ते म्हणतात पण काय झालं आहे माहिती नाही, मी ते पिप्पलिका दिलं पण त्याच्यानी यांचा कफ वाढत चालला आहे, म्हणजे यांचा रोग वाढत चालला आहे, तर मला काय करायला लागेल? आता त्या प्रसंगावर खूप खोल मनन करून, खूप खोल विचार करून श्री चैतन्य महाप्रभूंनी विचार केला, मला जो संदेश यांना द्यायचा आहे तो जर मी गृहस्थाश्रमात दिला, तर कदाचित यांना सगळ्यांना वाटतंय की मी आणि हे एकाच स्थानावर आहेत. आम्ही पण गृहस्थ आहे, निमाई पण गृहस्थ आहे, आम्ही पण ब्राह्मण आहोत, निमाई पण ब्राह्मण आहे. मग निमाईचे जे विशेष संदेश आहे, निमाईला जे विशेष शिकवण द्यायची, ते नाही स्वीकारणार. या प्रसंगाला दाद देऊन निमाईने विचार केला, मला या सर्व गृहस्थांच्या वरचं आश्रम स्वीकारायला लागेल, मला संन्यास स्वीकारायला लागेल. आणि संन्यासीनी जर कोणाला काही सांगितलं की हे असं असतं, तर त्या काळात कमीत कमी संन्यासीच्या विरुद्ध कोणी जात नव्हते. म्हणून निमाईने विचार केला, मला माझं ईश्वरत्व त्यागून, माझं श्रेष्ठ स्थान त्यागून, माझ्या प्रेमळ विष्णुप्रिया नावाच्या पत्नीला त्यागून, यशोदा माईसारख्या आईला त्यागून संन्यास आश्रम स्वीकारायला लागेल. आणि संन्यास आश्रम स्वीकारण्यामागे काय हेतू आहे? संन्यासी बनून जेव्हा मी हरे कृष्ण महामंत्राचा जप करेन, जेव्हा हरे कृष्ण महामंत्राची शिकवण देईन, श्रीमद भागवतामध्ये परमेश्वराला प्रेम करण्याची जी शिकवण ती देईन, तेव्हा कोणी वादविवाद न करता ती शिकवण स्वीकारेल. तर श्रीकृष्ण यशोदा माईला कधी सोडतील का? श्रीकृष्ण रुक्मिणीला कधी सोडतील का? पण त्या श्रीकृष्णांनी तुम्हा आम्हासाठी आपल्याला व्रज भक्ती मिळेल, श्रीकृष्णांना प्रेम करण्याची शिकवण मिळेल, यासाठी निमाईने आपल्या आईला आणि वडिलांना दिलेली शपथ, विश्वरूपाने संन्यास घेतला पण मी कधी संन्यास नाही घेणार, ती आई वडिलांना दिलेली शपथ पण तोडली आणि एक दिवशी संन्यास नंतर स्वीकारला. तर अशा प्रकारे निमाई आहेत हे, त्यावेळेस तरी त्यांनी ती एक आई वडिलांना शपथ दिली की मी संन्यास नाही घेणार आहे. आणि कारण निमाई पण खूप विद्वान होते, तर शास्त्र वाचन करायला लागले. मग तेव्हा वडील एक दिवशी आईला म्हणाले, विश्वरूप पण खूप शास्त्र वाचायचे आणि वैष्णवांशी संघ करायचे, आणि हळूहळू तू बघितलंस का कसे विरक्त होत गेले? आणि कारण विरक्त होत गेले, मग एक दिवशी आता विश्वरूप तर घर सोडून गेले. मला एक भीती आहे की निमाई पण शास्त्र वाचन करतायत, निमाई पण वैष्णवांचा संघ करतायत, तर कदाचित निमाई पण विश्वरूपासारखं त्यांच्या पदचिन्हावर चालतील. तर माझ्याकडून एक उपाय आहे,
आपण निमाईचं शिक्षण थांबवायला पाहिजे, निमाईची शाळा आपण बंद करायला पाहिजे. शचीदेवी म्हणाले, जर निमाईचं शिक्षण थांबवलं, जर निमाई अशिक्षित राहिले, त्याचं भविष्याचं काय, त्याचं उद्या जीवन कसं चालणार, आणि आईला एक चिंता असते मुलाचं लग्न कसं होणार. तर शचीदेवी म्हणतात, या अशा अशिक्षित मुलाशी लग्न कोण करणार. मग तेव्हा जगन्नाथ मिश्र म्हणतात, हे जे जग जे चालतंय ना, हे शिक्षणावर नाही चालत. म्हणतात, हे जग चालवतंय श्रीकृष्ण. मीच उदाहरण देतो ना तुला शची. म्हणतात, मी किती मोठा विद्वान पंडित आहे, पण मी किती गरीब आहे. जर शिक्षणामुळे पैसे मिळाले असते तर मला पैसे मिळाले पाहिजे होते, पण मी गरीब आहे, आपल्या घरी गरीबी आहे. आणि किती लोक आहेत नवद्वीपमध्ये ज्यांचं शिक्षण नाही झालंय, पण त्यांच्याकडे इतके पैसे आहेत की 100 पंडितांना त्यांनी आपल्या घरी ठेवलं आहे. म्हणून म्हणतात, जीवन निर्वाह आणि कोणाचं लग्न कोणाशी होतं हे परमेश्वरावर अवलंबून आहे, हे शिक्षणावर अवलंबून आहे. तू त्याची काळजी करू नकोस, तू पण थोडासा विचार कर याच्यावर. मग शचीदेवी म्हणतात, हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि त्या दिवशी एक निर्णय होतो की निमाईची शाळा बंद, निमाईनी आता वाचन करायचं नाही. का बरं? भीती आहे की निमाई पण शाळेत जाऊन शास्त्र शिकून विश्वरूपासारखा विरक्त होईल म्हणून. मग आता निमाई खूप खुश झाला, चला शाळा बंद. निमाई रात्री पण घरी यायला बंद केलं, दिवसभर मित्रांसोबत आणि रात्री पण मित्रांसोबत. कधी कधी निमाई काय करायचे, या काळात आपल्या मित्रांना एकत्र करायचे 4-5 आणि एक ब्लँकेट घ्यायचे, आणि हे 4-5 मित्र स्वतःवरून एक ब्लँकेट घेत आहेत आणि एका बैलाचा आकार द्यायचे, आणि रात्री फिरायचा हा बैल. आणि कोणाच्या घरी समजा केळींची बाग असेल, केळींची झाडं असतील, तर तिथे हा बैल शिरायचा आणि ते पूर्ण केळीची जी बाग आहे ती नष्ट करायचा. आणि त्याला पण आवाज यायचा त्या माणसाला, तो खिडकीतून बघायचा, म्हणतो अरे कोणतरी बैल आला बैल आला म्हणून. आणि जर तो माणूस बाहेर आला तर हा जो खोटा बैल होता हा तिथून पळून जायचा. हे रात्री काय करायचे, कोणाच्या घरी झोपलेत लोक, बाहेर जाऊन कडी लावायचे. तर सकाळी उठल्यावर सकाळच्या काही क्रिया असतात बाथरूमला जाण्याच्या वगैरे, तर सकाळी उठून हे लोक दरवाजा उघडायचा प्रयत्न करायचे आणि बाहेरून कोणतरी कडी लावली आहे तर आधी थोडंसं उघडा उघडा कोणीतरी उघडा. तर निमाई बाहेरच मित्रांसोबत बसले, तो उघडायचे नाही. मग थोडं काही काळ झाल्यानंतर अनावर होतं बरोबर, उघडा 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 दरवाजा उघडा कोणतरी उघडा. निमाई अजिबात दरवाजा उघडायचे नाही. असं करत करत जेव्हा अंत काळ यायचा की आता घराच्या बाहेर पडायला पाहिजे, जायला पाहिजे वॉशरूममध्ये, इतक्या विवशतेने जेव्हा उघडा जाऊ द्या, तेव्हा निमाई मग तो दरवाजा उघडायचे आणि ते लोक बघायचे नाही की कोणी दरवाजा बंद केला काय. कारण त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती वॉशरूमला जाणं, ते लोक पळत पळत वॉशरूममध्ये जायचे आणि निमाई अशा प्रकारे खूप मजा करायचे. आणि हे असे सगळे मस्करी करता करता निमाईने काही दिवस घालवले. मग एक दिवशी निमाईला लक्षात आलं की शिक्षण गरजेचं आहे. मग त्यावेळेस मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक व्हायचा, आणि मातींच्या भांड्यामध्ये स्वयंपाक जेव्हा व्हायचा तेव्हा मातीच्या भांड्यामध्ये एकदा स्वयंपाक केलं की ते मातीचे भांडे फेकायचे. तर मग त्या गावामध्ये ज्या भागामध्ये जगन्नाथ मिश्रा राहत आहेत तिथे असे काही 10-15 घर असतील, तर ते स्वयंपाक करून मातीची भांडी जिथे फेकायचे तिथे एक ढीग होता. एक दिवशी निमाई जाऊन त्या भांड्यांवर जाऊन बसले आणि मातीच्या भांड्यामध्ये तेव्हा स्वयंपाक होतो आहे, तर ते कशावर होत असेल, शेगडीवर. तर तेव्हा गोबर किंवा लाकडं, तर त्या मातीच्या भांड्यानं जर तुम्ही बघितलं तिथे जेव्हा स्वयंपाक होतो तेव्हा त्याच्यावर काळी हे होते ना, त्याला काय म्हणतात, काजळं लागतं ते बरोबर. तर असे सगळे ते भांडं ठेवले होते आणि गोरे गोरे सुवर्ण रंगाचे निमाई त्या भांड्यांवर जेव्हा जाऊन बसले तेव्हा असं अनेक ठिकाणी शरीरावर त्यांना ती काजळी लागली. तर हे कोणीतरी जाऊन शचीमाताला सांगितलं, तर शचीमाता तिथे येऊन म्हणते, अरे हे अपवित्र आहेत, हे भांडे वापरलेले आहेत, याच्यामध्ये कदाचित कोणी खाल्लंही असेल, तर अशा अपवित्र साफ न केलेल्या भांड्यांवर आपण बसायचं नाही आहे. तर निमाई म्हणतात, मला काय माहिती काय पवित्र आहे आणि काय अपवित्र आहे, मला काय माहिती काय योग्य आणि काय अयोग्य आहे, शाळा तर माझी तुम्ही बंद केली आहे. तर शचीमाता म्हणते,
काही करून स्वतःच्या मनासारखं करून घेणार. मग शशी माता म्हणते, एकदा जर आपण कुठल्या भांड्यातून खाल्लं असेल आणि ते न धुता जर आपण फेकलं असेल ते अपवित्र झालं आहे. मग निमाई म्हणतात, मला ते सगळं काही माहिती नाही, पण मला एक गोष्ट माहिती आहे, जर या भांड्यांमध्ये भगवंतांसाठी महाप्रसाद स्वयंपाक केला असेल, कुठलीही गोष्ट विष्णूला जेव्हा अर्पण होते तेव्हा ती वस्तू परमशुद्ध होते, आणि विष्णूंना अर्पण केलेली परमशुद्ध वस्तू कधीही दूषित होऊ शकत नाही. मग या भांड्यांमध्ये जर तुम्ही विष्णूसाठी स्वयंपाक केला आहे, मग हे भांडे दूषित कसे होतील? शची माता म्हणते, तू आधी खाली उतर, मग सांगते मी तुला. तर बळजबरीने निमाईला खाली उतरतात आणि आई आणि मुलगा गंगे नदीत जातात आणि दोघेही स्नान करतात. निमाई बेसिकली आंघोळ करायला तयार नाही, तर जबरदस्तीने त्याला स्नान घालतात आणि परत येतात. त्या दिवशी संध्याकाळी आपल्या पतींना सांगतात की मला असं वाटतं आहे, आपला जो तो निर्णय आहे की निमाईनी शाळेत नाही जायचं, तो निमाईला पसंत नाही आहे, निमाई त्याच्यावर रागवला आहे आणि निमाईला असं वाटतं की त्याला शाळेत पुन्हा आपल्याला घालायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? तर तेवढ्यात आजूबाजूची पण लोकं आली आणि म्हणाले, अहो तुम्हाला जी भीती आहे ना, ती भीती निवारण करण्याचा ही पद्धत नाही आहे. जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं मुलगा खूप विरक्त होतो आहे, तर त्याला इतर काही पद्धती आहेत जेणेकरून तो विरक्त नाही होणार, पण शाळेतून काढणं हे योग्य नव्हे. तर कृपया आम्हाला पण तुमच्याकडे एक विनंती आहे की निमाईसारख्या हुशार मुलाला शाळेतून काढायला नाही पाहिजे, निमाईला शाळेत ठेवायला पाहिजे. मग त्या दिवशी जगन्नाथ मिश्र आणि शचीमातांनी निर्णय घेतला की आपण निमाईला पुन्हा एकदा शाळेत टाकू. आणि या घटनेनंतर काही दिवसांनी जगन्नाथ मिश्रा मग या जगातून पण निघून गेले आणि मग केवळ निमाई आणि त्यांच्या आई घरी होत्या. आणि निमाई खूप मोठे विद्वान झाले, शाळेत जायचे, सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण होते. एक दुसरी एक कथा आहे की एक दिवशी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत बसले होते, तेव्हा उत्तर भारतातून एक खूप मोठे केशव आचार्य म्हणून एक भक्त होते, भक्त नाही म्हणू शकत, पंडित होते. तर ते नवद्वीपला आले आणि हे होते दिग्विजयी पंडित. दिग्विजयी पंडित म्हणजे कुठल्याही गावी जाणार, कुठल्याही ठिकाणी जाणार आणि तिथे म्हणणार, या शहरातला सगळ्यात हुशार व्यक्ती कोण आहे? मग ते म्हणणार, मी आहे. मग त्यांना सांगणार, तुम्हाला शास्त्रांचं काय ज्ञान आहे? आणि त्या वादविवाद स्पर्धेमध्ये त्यांना हरवणार आणि त्यांच्याकडून विजयपत्र सही करून घेणार. तर हे केशव आचार्य जे होते त्यांच्याकडे एक पत्र होतं आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं, कुठल्या कुठल्या शहराच्या कुठल्या कुठल्या विद्वानाला मी वादविवादामध्ये हरवलं आहे आणि त्या व्यक्तीची सही घ्यायची. तर त्यांनी असं ऐकलं की नवद्वीप या ठिकाणी बरेच विद्वान लोक राहतात, तर म्हणाले इथे पण येऊन हरवायला पाहिजे. ते एका हत्तीवर बसून हे केशव आचार्य नवद्वीपला आले आणि तो हत्ती जसा जसा नवद्वीपमध्ये प्रवेश केला तसं तिथे समोर अनेक अनेक ब्राह्मण होते, ते केशव आचार्यांची संस्कृत भाषेमध्ये स्तुती गात होते. आणि पहिली गाठ पडली ती निमाईशी, तेव्हा निमाईचं वय होतं 12-13 वर्ष. आणि हे केशव आचार्य नवद्वीपला येत आहेत ही खबर जेव्हा नवद्वीपमध्ये बसली, तर मोठे मोठे विद्वान काही काळासाठी गावी निघून गेले. कोणी जर विचारलं की कुठे होते तुम्ही, नाही गावी जरा एक समारंभ होता म्हणून आम्ही नवद्वीपमध्ये नव्हतो. तर निमाई गंगेच्या काठी बसले होते आणि शिकवत होते, तेवढ्यात हा एवढा मोठा गाजावाजा करत केशव आचार्य आले. तर सगळे मुलं म्हणतात, कोण आहेत हे हत्तीवर बसून कोणतरी खूप मोठे पंडित आलेत? म्हणत, जर हा खरोखर पंडित असेल तर अशा प्रकारे हत्तीवर बसून नाही येणार, जेवढी विद्या असते तेवढा विनय असला पाहिजे. तर निमाई आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात, विद्या विनय संपन्ने. विद्या ही पूर्ण कशी होते? जेव्हापर्यंत त्याच्यामध्ये विनय नाही आहे तेव्हापर्यंत ती विद्या अपूर्ण आहे. तर हे जे पंडित असतात हे बघतात की कोणी दिसत नाही आहे, तर याला विचारतात निमाईला, काय रे या गावामध्ये कोण आहे हुशार? तर निमाई म्हणतात, मलाही एवढं माहिती नाही कोण हुशार आहे. पण हे बघतात की याच्यासमोर पण असे काही विद्यार्थी बसले, तर तू कोण आहेस? तर मी साधारण संस्कृत व्याकरणाचा शिक्षक आहे, मला जास्त काही काव्य वगैरे पण येत नाही, कादंबऱ्या वगैरे काही येत नाही, मी काही असा मोठा हुशार नाही, व्याकरण, व्याकरणातून भाषा सुरू होते. म्हणजे निमाई त्याला सांगतं, मी सगळ्यात निम्नस्तराचा शिक्षक आहे. ते म्हणतात, अच्छा मग काय तुला येतं? पण मला काही विशेष काही येत नाही. आता ठीक आहे, आता बघ मी काय करतो. आणि त्या ठिकाणी उभे राहून तत्क्षण तिथून गंगा नदी वाहते, गंगा नदीला स्मरून गंगे नदीच्या प्रशंसेमध्ये हे केशवाचार्य 100 श्लोक रचतात.
तर संस्कृत श्लोक रचण्याची कला, आणि ती पण श्लोक म्हणजे ते नीट कवितेसारखं असायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये किती ध्वनी आहे ती मोजमाप केलेली असते. निबंध नाही येतो, निबंधामध्ये आपण बोलत चाललो आहे, 100 फ्रेश ताजे त्या ठिकाणी तिथे उभं राहून रचलेले श्लोक. वारा कसा वाहतो, या फॅनचा वारा कसा येतोय वेगाने, तसे ते केशवाचार्य करून असे 100 श्लोक बोलतात. आणि त्यांच्या समोर जी मुलं बसलेली असतात निमाईच्या, इतके श्लोक आणि गंगे नदीचं गुणगान करतात. आणि नंतर निमाईला म्हणतात, काय कसे वाटले रे श्लोक? तर तेव्हा निमाई म्हणतात, तुमचे श्लोक खूप छान होते, पण तुम्ही श्लोक क्रमांक 62 जो बोलले ना, त्याच्यामध्ये थोडा एक दोष आहे. मी 100 श्लोक वाहत्या वाऱ्याच्या वेगासारखा बोललो, आणि हा तो श्लोक लक्षात ठेवतोय, आणि माझ्यासारख्या विद्वान व्यक्तीच्या श्लोक रचनेमध्ये दोष सांगतोय. माहिती आहे ना कोणाशी बोलतोय? मग ते म्हणतात, तुमच्या श्लोकामध्ये 5 सद्गुण आहेत. आणि निमाई म्हणतात, तुम्ही हा अलंकार वापरला. तर ते बोलताना त्या श्लोकाच्या 3 ओळीमध्ये लिहितात, भवानी भरतूर म्हणतात. तर भवानी म्हणजे पार्वती देवी, पण तिला भवानी नाव कसं मिळालं? शंकराच्या पत्नी म्हणून भवानी, तर शंकराचं नाव आहे भव, म्हणून भवाची पत्नी भवानी. आणि ते बोलताना श्लोक जेव्हा म्हणतात, तेव्हा म्हणतात, भवानीचे पती भवानी भरतूर, भवानीच्या पतींच्या जटांमध्ये गंगादेवी आहे, असं ते श्लोक गातात. ते म्हणतात, हे भ भ जे बोलताय ना तुम्ही, खूप छान अलंकार येतो. तर जेव्हा एकाच ध्वनीला तुम्ही परत परत वापरता काव्यामध्ये, त्याला खूप छान अलंकार समजला जातो. तर अशा प्रकारे त्यांनी 5 चांगल्या गोष्टी सांगितल्या त्या श्लोकामध्ये. हे 5 श्लोक 5 गोष्टी, त्यासाठी तो श्लोक माहिती पाहिजे, आणि तो श्लोक क्रमांक 62 100 मधून, हे पण माहिती पाहिजे. हे बघून केशवाचार्य पण विचार करतात, हे काय चाललं आहे काय? पण सुरुवात कशी केली? गोड, की आधी चांगले सद्गुण सांगितले त्या श्लोकाचे, आणि नंतर म्हणतात, आता तुमच्या त्याच श्लोकामध्ये 5 दोष पण आहेत. माझ्या श्लोकामध्ये दोष काय आहेत? ते म्हणतात, भवानी भरतूर जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा असं वाटतं की पार्वतीचे इतर पण कोणतरी पती आहेत, कारण भवानी या शब्दामध्येच आलं की ती शंकराची पत्नी आहे. मग असं तुम्ही जेव्हा म्हणताय की भवानीचे पती त्यांच्या जटांमध्ये गंगा आहेत, असं वाटतं की भवानीचे 2 पती आहेत की काय? आणि खरं तर त्या शब्दाला जर बघितलं तर खरं, तर केशवाचार्य हे पूर्णपणे अवाग झाले आणि त्या 5 दोषांना प्रतिउत्तर देऊ नाही शकले. ते एवढे मोठे आचार्य आहेत, एवढे मोठे पंडित आहे, जे हत्तीवर बसून आले, आणि निमाईनी 12 वर्षाच्या वयामध्ये अशा प्रकारचे हे 5 दोष आणि त्यांना सांगितले पण, आणि याचं एकही प्रतिउत्तर न देता केशवाचार्य गप्प बसले. हा जो प्रसंग आहे हा निमाईच्या विद्यार्थ्यांनी बघितला, आणि निमाईचे विद्यार्थी हा 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 करून हसू लागले. तेव्हा निमाईनी काय प्रतिक्रिया दिली? निमाईनी त्यांना सांगितलं, हसायची गरज नाही आहे, जर त्यांच्याकडून काही चूक झाली असेल आपली त्यांच्यावर हसायची गरज नाही आहे, त्याची जी चूक आहे ती सुधारेल. तर तेव्हा निमाईने आपल्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना खूप चांगली शिकवण दिली. तर हे जी गोष्ट आहे ती 2 व्यक्तींमध्ये, केशवाचार्य हत्तीवर बसून खूप गर्व धारण करून तिथे आले आहेत, आणि त्यांचा तो गर्व नाश करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना योग्य ते औषध दिलं आहे. पण या दोघांमध्ये जेव्हा जे लोक तिथे बसले ते जेव्हा हसतात तेव्हा ते फसतात. म्हणून 2 व्यक्तींमध्ये काय चालू असेल आणि आपण तिथे जेव्हा मजा घेतो तेव्हा आपण फसणार. तर निमाई म्हणताय, यांना एक आजार आहे आणि मी वैद्य आहे. 2 दिवसापूर्वी भक्ती वेदांत हॉस्पिटल आहे ना मुंबईला, तिथे इतके दिवस जगन्नाथ बलदेव सुभद्रांचे विग्रह होते, आणि 2 दिवसापूर्वी तिथे श्री गौर नितायला बोलवलं, गौर पौर्णिमेच्या दिवशी गौर नितायला बोलवलं. तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना विचारलं की यांना नाव काय द्यायचं, तर भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये जे श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू त्यांना श्री परमपूज्य राधानाथ महाराजांनी काय नाव दिलं? श्री श्री नीताई चैतन्य वैद्य हॉस्पिटलमध्ये. तर एका ठिकाणी कृष्णदास कविराज गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभूंना वैद्य म्हणतात, पण कुठले वैद्य आहेत ते?
भवरोगाचे वैद्य. तर महाराजांनी त्या हॉस्पिटलच्या विग्रहांना नाव दिलं श्री श्री नीताई चैतन्य वैद्य. तर या लीलेमध्ये पण श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या त्या गर्वाच्या आजारासाठी वैद्य आहेत. तर बरोबर त्यांनी तो श्लोक धरला, त्याच्यामध्ये 5 अलंकार शोधून काढले, 5 दोष शोधून काढले आणि त्यांचा रोग निवारण केला. पण एक वैद्य जेव्हा एका आजारी व्यक्तीला उपचार देतोय तेव्हा तिथे आजूबाजूला जे लोक बसले ते जर हसायला लागले, ह्या बघ आजारी, त्यांना तो आजार नाही आहे. जे लोक हसतात त्यांना तो आजार नाही आहे. एक गंमत काय माहिती आहे, तो जो आजारी व्यक्ती आहे तो कमीत कमी त्या वैद्याकडून उपचार सुरू झाला आहे त्याचा, तर तो उद्या बरा होणार आहे. पण ज्यांनी अजून वैद्याकडून उपचार सुरू नाही केला आहे आणि ते केवळ हसत आहेत, त्यांची परिस्थिती किती वाईट आहे. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, तुम्हाला हसायचं कारण नाही आहे, हे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून चूक झाली असेल मी ते बघून घेतो आहे. आणि त्या दिवशी रात्री केशवाचार्य घरी जाऊन विचार करतायत, माझ्यासारख्या विद्वानाला आजपर्यंत कधी कोणी माझ्या बोलण्यामध्ये दोष शोधू शकला नाही, हा 12 वर्षांचा मुलगा कसा शोधू शकला. तर त्यांना सरस्वती देवींनी आशीर्वाद दिला होता, सरस्वती देवी त्यांच्या जिभेवर होती. तर त्या दिवशी सरस्वती देवींना प्रार्थना केल्या त्यांनी आणि म्हणाले, माझ्याकडून काही चूक झाली का, माझ्याकडून तुमचा काही अनादर झाला का, आज असं कसं झालं, आणि झोपी गेले. तर त्यांच्या स्वप्नामध्ये सरस्वती देवी आली आणि म्हणाले, माझा आशीर्वाद कमी नाही झाला, पण आज तू माझ्या स्वामींशी वाद केलास. तर माझी कृपा केव्हापर्यंत आहे, जेव्हा तू साधारण व्यक्तींशी वादविवाद करतोयस, पण परमेश्वर हे माझे स्वामी आहेत, त्यांच्याशी वादविवाद केल्यानंतर मी कृपा देऊ शकत नाही. मग त्या दिवशी केशव आचार्य यांना लक्षात आलं की निमाई हे परमेश्वर आहेत. आणि सरस्वती देवींनी सांगितलं की उद्या जाऊन त्यांची माफी माग. आणि दुसऱ्या दिवशी केशवाचार्य निमाई पंडिताकडे आले, त्यांनी माफी मागितली आणि निमाई पंडितांनी त्यांना आश्वासन दिलं, आजपासून सरस्वती देवींचं तुझ्याकडे जी कृपा आहे ती परमेश्वराच्या गुणगानात वापर, स्वतःचं नाव कमवण्यामध्ये नको वापरू. आणि हे जे आचार्य आहेत केशवाचार्य, ते नंतर निंबार्क संप्रदायामध्ये खूप मोठे आचार्य झाले. 4 वैष्णव संप्रदाय, श्री संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि निंबार्क संप्रदाय. त्या निंबार्क संप्रदायामध्ये या केशवाचार्यांनी दीक्षा घेतली आणि खूप मोठे आचार्य झाले. आणि त्यांनी मग भगवद्गीतेवर, श्रीमद भागवतावर टीका लिहिली आहे आणि भक्तिमय टीका आहे. पण हे छान भक्तिमय, भक्तीचं प्रवर्तन करणारे, भक्तीची शिकवण देणारे आचार्य बनण्यापूर्वी त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंकडून त्या प्रसंगामध्ये ती शिकवण स्वीकारावी लागली. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलांवर आपण शुक्रवारपासून श्रवण करतो आहे. शुक्रवारी युवराज हरिप्रभूंनी आपल्याला मार्गदर्शन केलं. काल आपण काही श्री चैतन्य महाप्रभूंच्या विविध जीवनातील प्रसंग आणि त्याच्यातून काय काय शिकवण त्याच्यावर चर्चा केली. आज सकाळी आपण बालपणावर चर्चा केली आणि आज आपण चर्चा केली शेवटी की कशाप्रकारे निमाई हे शाळेत न जाण्यासाठी जेव्हा विरोध झाला तेव्हा पण त्यांनी त्या गोष्टीचा विरोध केला, पण ते म्हणाले, मला जे काही ज्ञान मिळवलं आहे शाळेमध्ये किंवा माझ्या शिक्षकांकडून त्याचा उपयोग मी परमेश्वराच्या गुणगानात केला पाहिजे, परमेश्वराच्या विरुद्ध जाण्यामध्ये नाही करायला पाहिजे. तर कुठली गोष्ट या जगामध्ये अमृतासारखी आहे, अन्न याला अमृत म्हणतात, दूध याला अमृत म्हणतात, दूध पण खूप प्यायले जर आपण तर पोट खराब होतं. तर म्हणून एक साधारण म्हण आहे, अति अमृत पण विष बनतं. तर या भौतिक जगामध्ये अमृत पण जर आपण जास्ती प्यायलो तर त्याचं विष होतं. फक्त एकच गोष्ट या जगामध्ये जी तुम्ही कितीही केली तरी ती कधी विष बनत नाही, ती काय माहिती आहे, परमेश्वराची भक्ती. कुठली इतर भौतिक गोष्ट त्याची एक मर्यादा असते, त्याची एक सीमा असते, आणि ती सीमा आणि ती मर्यादा जर आपण ओलांडली तर तेच अमृत विष बनतं. फक्त परमेश्वराचं परमशुद्ध नाव, परमेश्वराची परमशुद्ध कीर्तन, परमेश्वराची परमशुद्ध सेवा ही कधी विषामध्ये परिवर्तित होत नाही आणि ही नेहमी अमृतामध्येच राहते. तर हे मूळ अमृत, हे परमशुद्ध परमपवित्र अमृत देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू या जगात आले आहेत. आणि म्हणतात की माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हा सर्वांना की कृपया हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा
अपराध शून्य जप कर। चैतन्य भागवतामध्ये एका ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, मी तुम्हाला सर्वांना गोलोक वृंदावनामध्ये घेऊन जाण्याची शपथ घेतो। श्री चैतन्य महाप्रभू सगळ्या भक्तांना उद्देशून म्हणतात, मी तुम्हाला सर्वांना गोलोक वृंदावनामध्ये घेण्याची शपथ करतो। दोन अपेक्षा आहेत माझ्या तुमच्याकडून। एक म्हणतात हरिनाम कधी सोडू नका, आणि म्हणतात वैष्णवांचा अपराध कधी करू नका। या दोन गोष्टी जर आपण करू शकलो या जीवनामध्ये, हरिनाम घ्यायचं आहे आणि वैष्णवांचा अपराध नाही करायचा आहे। श्री चैतन्य महाप्रभूंनी चैतन्य भागवतामध्ये शपथ घेतली आहे, मी तुम्हाला सर्वांना, तुमचे कितीही दोष असू दे, आपण कितीही चुका करत असू दे, आपल्याला फरफटत, आपल्या इच्छेविरुद्ध खेचत श्री श्री राधाकृष्णांच्या चरणी घेऊन जायला तयार आहे श्री चैतन्य महाप्रभू। तर ह्या दोन गोष्टींवर जरा आपण मनन केलं तर आपली गौर पौर्णिमा ही सुसंपन्न होऊ शकते। तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंप्रती आपण आज आभार व्यक्त करूया की हा भक्तीचा मार्ग किती सोपा करून दिला आहे। कुठे आपण ऋषी मुनी, कुठे आपण जंगलामध्ये जाऊन तपस्या करणार, कुठे आपण साधू संत बनणार, कुठे आपण आयुष्यभर तीर्थाटन करणार। आपल्यातील काही लोक कदाचित वारीवर जात असतील, मी वारीवर पण कधी चालत गेलो नाही पंढरपुराला, पण आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तींना पण परमोच्च भक्ती देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू म्हणत आहेत, माझी ही जी भेट आहे हरे कृष्ण महामंत्राची ती कृतज्ञतेने स्वीकारा आणि यथाशक्ती इतरांना पण ती भेट देण्याचा प्रयत्न करा। तर ही प्रार्थना बोलून आपण आजची कथा आज समाप्त करूया। आणि श्री श्री गौर नीताय इथे उभे आहेत, श्रील प्रभुपाद इथे उभे आहेत बसले आहेत, यांना आपण आज प्रार्थना करूया की अपराध शून्य हरिनाम करण्याची आम्हाला शक्ती द्या। गुरुदेव कृपा बिंदू दिया करो एई दासे। खूप सुंदर भजन आहे, त्याच्यामध्ये म्हणत आहे की मला सहन शक्ती द्या। सहन शक्तीशिवाय आपण भक्ती करू शकत नाही। आपल्या जिभेला जो वेग आहे त्याला सहन करायला पाहिजे, आपल्या डोळ्यांचा जो वेग आहे नको तिथे जातो त्याला आवरायला पाहिजे, आपल्या कानांना जो वेग आहे नेहमी ऐकण्यासाठी तयार असतो त्याला आवरायला पाहिजे, आणि नेहमी परमेश्वराशी संबंधित श्रवण करायला पाहिजे, परमेश्वराचं सुंदर रूप बघायला पाहिजे, परमेश्वराच्या गुणगानामध्ये आपलं इतके व्यस्त पाहिजे की इतर विषयांमध्ये बोलण्यासाठी आपल्याला वेळ नाही उरायला पाहिजे। तर ही प्रार्थना आपण गौर नेता यांना करूया की येत्या वर्षामध्ये पुढच्या गौर पौर्णिमेपर्यंत आमच्याकडून जास्तीत जास्त परमेश्वराच्या कथेचं श्रवण होऊ दे। आमच्याकडून तुमच्या राधा कृष्ण गौर नीताय जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांच्या रूपाचं दर्शन होऊ दे। आमच्याकडून केवळ तुमचा महाप्रसाद स्वीकारला जाऊ दे। जे भोग लावलेला अन्न आहे, जे भोग नाही लावले ते आमच्याकडून नको स्वीकार करू दे। वैष्णवांची सेवा करू दे, परमेश्वराची सेवा करू दे। अशा प्रकारे कृपया आमच्या जीवनाला सार्थक बनवण्यासाठी आमचे जे एका खारुताईसारखे जे काही छोटे प्रयत्न आहेत ते पण सार्थक होऊ दे। हीच आपण विनवणी श्री चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंदप्रभूंना करूया। दोन क्षण प्रत्येक जणांना मी विनंती करतो, ही प्रार्थना आज गौर नेत्याला अर्पण केली तर खरोखर गौर पौर्णिमा आपली खूप छान समाप्त होईल। आणि त्यानंतर मग आपण या महोत्सवाचं, गौर पौर्णिमा महोत्सवाचं आपण संकीर्तन करूया। आणि त्या संकीर्तनामध्ये सगळ्यांना मी विनंती करतो की आनंदाने आपण आज संकीर्तन करूया आणि भगवंतांना प्रसन्न करूया। काल गौर नेता आतमध्ये होते, आज आपल्यासोबत बाहेर संकीर्तन करण्यासाठी बाहेर आले आहेत, आणि आज बाहेर येऊन कदाचित हात वर करून ते पण नाचत आहेत, तर ते पण संकीर्तनामध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक आहेत। फक्त ते आपल्याकडे बघतील की आपण संकीर्तनामध्ये किती भाग घेतोय। तर दररोज लवकर झोपणं, लवकर जेवणं आपलं नेहमी चालूच असतं, तर आजचा हा विशेष दिवस आपण संकीर्तनासाठी समर्पित करूया। आणि श्री श्री गौर नेता यांच्यासाठी आपण खूप छान आनंदाने प्रेमाने नृत्य करूया। तर आपण ही प्रार्थना अर्पण करूया आणि नंतर संकीर्तन करूया। खूप खूप धन्यवाद। जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय। जय श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय। जय श्री श्री गौर नीताय भगवान की जय।